इंग्लिश वर्कशॉप वन पॉईंट फोर बी स्मार्ट विद्यार्थी मित्रांनो आपण बी स्मार्ट या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत या वर्कशॉपमध्ये दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत प्रश्न आहेत ते सोडवणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत हे समजते तसेच आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते व ज्ञानात भर पडते वर्कशॉप सोडवताना प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचून अर्थ समजून घेणे गरजेचे आहे प्रश्नाचा अर्थ समजला की उत्तर लिहिणे सोपे जाते त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मी समजावून सांगितला आहे व उत्तरेही दिली आहेत चला इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर वन पाहू क्वेश्चन नंबर वन कम्प्लीट द फॉलोईंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिव्हन टायटल वेब वेबमध्ये दिलेल्या शीर्षकाशी आणि पाठाशी संबंधित असणारे शब्द लिहून वेब पूर्ण करा मग वेबमध्ये कोणता शब्द दिलेला आहे कंपोनंट्स ऑफ सक्सेस म्हणजे यशाचे घटक मग यशाचे घटक कोणकोणते सांगता येतील ड्रीम डिझायर विजन गोल्स स्किल्स इंटरेस्ट इंटेन्शन स्पेसिफिक टाइम बाऊन मेजरेबल एक्सेट्रा समजलं वेब कशी पूर्ण करायची ते चला क्वेश्चन नंबर टू पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स खालील वस्तुस्थितीला म्हणजेच फॅक्टला आधार देणारे पाठातील उदाहरणे निवडून लिहा ए गोल शूड बी अचीवेबल यासाठी पोठा पाठातील कोणते उदाहरण देता येईल वी कान बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट वी कॅन होप टू होल्ड द ऑफिस ऑफ अँड इम्पॉर्टंट सोशल वर्कर्स अँड डिलिव्हर रिझल्ट चला पुढील वाक्य पाहूया अ टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स याचे पाठातील कोणते वाक्य येईल to reduce weight we know how to go about it but without consistent time bound action it never becomes a reality it may be exercise diet and stress free thoughts c. A specific field or area has to be fixed to achieve goals ya vakyatil आधार देणारे पाठातील वाक्य कोणते आहे ते पाहूया फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच डी गुड रिझल्ट डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क उटेन याचे उत्तर काय येईल लाइफ इज समथिंग लाइक अ ट्रम्पेट इफ वी डोंट पुट एनीथिंग इन वी कान गेट एनीथिंग आउट चला वाक्य पहुँच अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रैक प्रोग्रेस उत्तर का वाइल प्लेइंग फुटबॉल वन्स सैक्ट रोल एंड पोजिशन हैज टू बी क्लियरली डिफाइन चला प्रश्न पहुया क्वेश्चन नंबर थ्री कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंसेस खालील वाक्य पूर्ण करा ए स्मार्ट गोल्स आर डैश मत रिका मैग का स्मार्ट गोल्स आर अ मेथोडोलॉजी ऑफ थिंकिंग दैट हेल्प्स पीपल रीच सक्सेस शब्दा खाली अंडरलाइन करा बी

आणि रिकाम्या जागी भरलेल्या शब्दाखाली अंडरलाईन करा बऱ्याचदा विद्यार्थी फक्त उत्तर लिहितात पूर्ण वाक्य लिहित नाही चला क्वेश्चन नंबर फोर पाहूया रीड धीस कोट इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कान गेट एनिथिंग आउट गेज द मिनिंग डिस्कस इन पेअर्स अँड फाईंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग तुम्ही तुमच्या कल्पना योजना प्रत्यक्षात आणल्या नाहीत तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही या अवतरणाचा अर्थ लक्षात घ्या आणि अशा अर्थाची काही अवतरणे लिहा वरील अर्थाचे दोन कोट्स तुम्हाला दिलेले आहेत ते आपण प्रथम वाचूया ए युरीप ॲज यू सो म्हणजे पेराल तसे उगवेल बी इनपुट इज इक्वल टू आउटपुट म्हणजे जेवढे द्याल तेवढे मिळेल आता आपण याच अर्थाचे आणखी काही कोट लिहूया सी नो पेन्स नो गेन्स कष्टाशिवाय फळ नाही डी इ बेटरवर विधिन बेटर वुड कम आऊट चांगले काम केले तर चांगले फळ मिळेल ई नथिंग फेंचर्स नथिंग हॅव धाडसाशिवाय काहीही मिळणार नाही याच अर्थाचे वेगळे कोट्स तुम्हाला येत असतील तर तेही तुम्ही लिहू शकता क्वेश्चन नंबर फायू आणि क्वेश्चन नंबर सिक्स हा स्पीच रायटिंगवर आधारित आहे रायटिंग स्किलमध्ये स्पीच रायटिंगवर आधारित पाच गुणांचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो स्पीच रायटिंग म्हणजे काय ते कसे करावे त्याची मार्किंग स्कीम कशी असते हे सर्व अतिशय सोप्या पद्धतीने स्पीच रायटिंगच्या व्हिडिओ सांगितले आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि स्पीच रायटिंगचे पाचपैकी पाच गुण मिळवा चला पुढील प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर सेवन डूज अँड डोंट्स फॉर डिलिवरिंग अ स्पीच ॲड सम मोर पॉईंट्स भाषण देताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत त्यातील काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यात आणखी काही मुद्द्यांची भर घाला चला डूजमध्ये डूज म्हणजे डूज काय तर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि डोंट्स म्हणजे काय कोणत्या करू नयेत आता आपण प्रथम डूजमध्ये कोणत्या गोष्टी येतील ते पाहूया त्यातील काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत टॉक स्लोली एम्फासाईज कीवर्ड्स कीप युअर आय कॉन्टॅक्ट बी कॉन्फिडंट फेस एक्सप्रेशन स्पीक लाउडली अँड क्लिअरली यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज आता डोंट्समध्ये कोणत्या गोष्टी येत आहेत ते पाहूया डोंट्समध्ये म्हणजे काय तर कोणत्या गोष्टी करू नयेत म्हणजे भाषण करताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत डोंट मंबल डोंट लुक अप अँड डाऊन डोंट लूज आय कॉन्टॅक्ट डोंट फिअर डोंट फोल्ड हँड्स ऑर आर्म्स डोंट रिपीट द सेम वर्ड्स मल्टिपल टाइम्स डोंट फरगेट इम्पॉर्टंट पॉइंट बी स्मार्ट या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप कसे सोडवायचे हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजले असेल यातील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहून काढा ओके okay, तुम्ही सर्वजण आनंदी रहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत रहा